कार्तिक काय झालं काय कार्तिक झालं काय नाहीये पण आता होणार आहे आपण संपलोय म्हणजे काय झालं अगं माझ्या भावाला हिंट लागली तो आता आकाश पाताळ एक करेल आणि आपल्याला शोधेल आपल्याला आवरायला हवं निघाला हवं इकडनं चल निघायचं आत्ता आणि जायचं कुठे अगं कुठे पण जाऊ ग कुठे पण जाऊ आकाशात जाऊ पाताळात जाऊ चंद्रावर जाऊ मंगळावर जाऊ कुठे पण जाऊ आपण इकडनं निघू हे बघ हे बघ कार्तिक कार्तिक ऐक का घाबरतोय ऐक बस इकडे आपण जरा विचार करू या गोष्टीचा अगं तू नाही ओळखत माझ्या भावाला मी ओळखतो त्याला लहानपणापासून तो आपल्याला कुठून पण शोधून काढेल तू बडबड काय करत बसलेस चल ना पटकन कार्तिक हॅलो हा मॅडम अरे बघून चालव ना इंद्रजीव काय झालं इतके काय चिडताय ऑल ओके अहो मॅडम ऍक्च्युली जरा टेन्शन मध्ये म्हणून थोडी चिडचिड झाली ऍक्च्युली एक मॅटर निस्तारतोय मॅडम अच्छा ठीक आहे मग मी नंतर फोन करते अहो नाही बोला ना काही अर्जंट काम होतं का अर्जंट म्हणजे नाही ठीक आहे एक काम करा तुम्ही तुम्ही जरा गडबडीत आहात ना तुम्ही फ्री व्हा आणि मग मला फोन करा मग बोलू आपण ठीक आहे मी करतो आणि ऐका हा काळजी घ्या डोकं शांत ठेवा तुम्ही जे काय करताय त्यात हो मॅडम तुमच्याशी बोलून जरा रिलीफ वाटलं इंद्रजी माझीही काहीशी तुमच्यासारखीच अवस्था आहे मलाही तुमच्याशी बोलून खरंच बरं वाटलं तुम्ही फ्री व्हा आणि मला फोन करा काळजी घ्या बाय इंद्रा तू सांगितल्या ठिकाणी जाऊन आलो पण काही उपयोग नाही झाला हो निघालोय आम्ही सगळी तयारी झाली आहे ना आणि गुरुजी वेळेवर येतील ना हो आम्ही देवळातच डायरेक्ट येतो आणि थँक्यू सो मच हा इतक्या कमी वेळात सगळं अरेंज केल्याबद्दल थँक्यू बाय एक कॅब बुक झाली नाही ना ट्राय करतोय होतच नाहीये कार्तिक तुला एक साधी कॅब पण बुक करता येत नाही ना आता इथे टॅक्सी कुठून मिळणार मी ट्राय लिफ्ट घ्यावी लागेल आम्हाला ना लक्ष्मीनारायण मंदिरात जायचंय आणि इथे कुठे टॅक्सी पण मिळत नाहीये प्लीज सोडाल का सांगा ना सोडाल का 500 रुपये घेईन 600 देईन असं बसा हा मी बॅग ठेवतो डिक्की उघडा ना कार्तिक तू 4 दिवसात करू नाही शकला ना मी आता बघ 1 तासात लग्न करून दाखवते आपण मंदिरात जाऊयात लग्न करूयात इथे फोटो काढू पुजाऱ्याची सही घेऊ आणि नंतर जाऊन रजिस्टर करू तसंही चालतं ऐक ना मी एक विचारू का इतकी घाई कशाला ना अरे तुझा भाऊ लागलाय ना मागे म्हणूनच हे बघ एकदा लग्न झालं ना तुझा भाऊ पण काही करू नाही शकणार तुला काही प्रॉब्लेम आहे का नाही मला काही प्रॉब्लेम असेल ओ चला ना थांबलाय काय मंदिरात चला आईचा फोन हॅलो हा आई बोल इंद्रा इंद्रा अरे काय किती वेळ फोन करते तुला फोन का घेत नव्हतास तू आई अगं बाईकवर होतो मी बोल ना काय झालं तू तू ताबडतोब घरी ये आधी आई काय झालं नेमकं सांगशील मला कार्तिक कुठेच दिसत नाहीये घरात काय तू तू घरी ये आधी आई मी आलो
प्लीज लवकरात लवकर माझ्या सानूला शोध. इतका मोठा विश्वासघात. इंद्र इंद्रा इंद्र शांत हो, थंड डोक्याने विचार कर. पण शांत हो इंद्रा. कसा मी शांत होऊ शकतो? तू कसा थंड डोक्याने विचार करू? प्रत्येक वडिलांसाठी त्यांची मुलगी त्यांच्या घरची इज्जत असते. आणि त्या कार्तिकने देशपांडे सरांच्या सत्तू आपल्या सगळ्या पोरांना खबरी लोकांना मेसेज कर. त्या कार्तिक सानिकाचे फोटोज पाठव, व्हायरल करायला सांग. तर कुठल्याही परिस्थितीत हे दोघं कुठे ते आपल्याला कळायलाच हवं. इंद्रा इंद्रा शांत हो इंद्रा. तू मी तुला सांगतोय, कार्तिकने जर सानिकाला काही केलं असेल ना, तुला शपथ घेऊन सांगतोय मी विसरेन हा माझा भाऊ आहे. इंद्रा ऐक ना, इंद्रा इंद्रा ऐक ना, इंद्रा खरंच शांत हो इंद्रा. आई आम्ही आलो. इंद्रा तू कुठे चाललास? मी कार्तिकला शोधून घरी घेऊन येतो. तुला खूप भीती वाटते मला. आई तू काळजी करू नकोस, मी आलोच. काळजी घे रे. काय ग या वयात तुझ्या आई बापाला बेडरूम मध्ये काय झोपायचंय? जा आणि त्यांना बेडरूम खाली करायला सांग आपल्यासाठी, कळलं? बडीशेप दे जरा मला. आणि ऐक, उद्या तुझ्या बापाशी विजाच्या आणि तिकीटाच्या पैशाचं बोलून घ्यायचं, कळलं? कळलं का? काय ग ही स्वस्तातली बडीशेप कुठून आणली? हा हे बघ, खडे त्यात खडे. लाज नाही वाटली अशी बडीशेप मला द्यायला? हा कोण आहे मी? जावई आहे ना? हा जावई. अगं किती काम करणार, आल्यापासून कामच करतेस नुसती. हे बघ आता दीपू पण आली आहे ना, ती करेल थोडं काम. यात दीपू. सानूच्या वाटचा केक बघ. दीपू हम कशा ठरवली आहेस? मी सानूसाठी केक ठेवला, ती आली ना ती माझ्या हातानेच भरवणार आहे. चांगलं केलंस. पण बघ ना ग, सानू सुद्धा किती दिवस मैत्रिणीच्या घरी राहिली. आता उद्या तरी यायला हवी, नाही तर मी जाईपर्यंत यायचीच नाही. आपण एक काम करूयात का, आपणच तिला भेटायला तिथे जाऊया. शलाका आले. कार्तिक तू चुकला हे मान्य कर, नाहीतर मी या गाडीतून आत्ता उडी मारेन. सानू काय नाटक चालली तुझी ही? हो मॅडम, गाडी शांत बसा. सानू मी तुझ्यासाठी काय काय केलं याची कल्पना नाहीये का तुला? रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून त्या हॉटेलवरती पहारा देत बसलो होतो. घरी जाऊन मी दादाला फेस करत बसलो होतो, लग्नाची सगळी धावपळ करत बसलो होतो, आणि तू काय करत होतीस? रूम वरती फक्त बसून होतीस, हातावरती हात ठेवून. हो आणि मी तुझ्यासाठी घरून पळून आले ते काहीच नाही खरे. आणि काय आणलंस? आणलंस काय? एक तोळ्याची चेन
अगं मी तुझ्यासाठी 2 लाख रुपये आणले, 2 लाख, आणि घरी जाऊन आईच्या दागिन्यांची चोरी केली ती वेगळीच. अक मी तुझ्यासाठी माझ्या घरी चोरी केली ग, तरी पण मीच वाईट. सानू अग दादाचा फोन येतोय, तो आपल्या मागे लागलाय. जर त्याला कळलं ना की आपण लग्न करतोय तर तो मारून टाकेल, मारून टाकेल मला. गाडी थांबवा, गाडी थांबवा. सानू, सानू, सानू ऐक ना, सानू डिकी उघडा. सानू तू माझ्या भावाला नाही ओळखत ग, जर त्याला कळलं ना आपण लग्न करतो तर माझी काही खैर नाही. घाबर तू, नुसता घाबर. सानू तू खरंच माझ्या भावाला नाही ओळखत अग. तू फक्त तुझा विचार कर आणि माझं काय. कार्तिक मी तुझ्यावर विश्वास ठेवून ना इथे आलेली आहे पळून, आणि तू भावाला घाबरून लग्न नाही करणार म्हणतोय. सानू प्लीज प्लीज मला समजून घे. ऐक रे, एक पार्टी आहे, पोरगा आणि पोरगी आहे, पैसे दागिने लोडेड आहेत. मी आणतो त्यांना देवळाकडे लक्ष्मीनारायणाच्या. हो तुम्ही पोचा तिथे. सानू जरा समज, माझी काहीतरी मजबुरी आहे. कार्तिक मजबुरी माझी आहे की मी तुझ्यासारख्या घाबरट मुलावर विश्वास ठेवला. हे बघ कार्तिक, तू जर माझ्याशी लग्न नाही ना केलंस मी तुझ्या घरी येऊन सगळं सांगेन. हे बाई चल लग्न करू आपण, चल बस. सत्तू तो इथे काम करतो तो मॅनेजर कोण? राजेश. हा राजेश बनसोडेला बोलव जा. हा दादा बोलवतो. सत्तू हा कार्तिकचा टी शर्ट आहे ना? हो. त्याचा अर्थ कार्तिक इथेच थांबला होता. दादा तुम्ही इथे वसुलीचे सगळे पैसे पाठवले मी परवा. राजू मी इथे वसुलीसाठी नाही, तुझ्या कबुलीसाठी आलोय. कबुली? माझा भाऊ कार्तिक इथे मागचे 4-5 दिवस झाले थांबला होता आणि तू मला साधं कळवलं पण नाही. अहो त्यानेच तुमच्या नावाने बुकिंग केलं होतं म्हणून मी कोणाला सांगितलं नाही. अहो ते पोलीस पण आले होते चौकशीसाठी, त्यावेळेला त्या पोरीला मी बेसमेंट मध्ये लपवलं होतं. मला माहिती ना तुमचा राग. आता माझा राग कार्तिकला दिसेल. सत्तू तू एक काम कर, तू स्टेशनला जा, मी टाउन साइडला जातो. चल. आता तू बघच. हे गे रे. काय साहेब एवढेच पैसे देणार का? हेच ठरले होते ना. इतक्या रात्रीचं तुम्हाला कोणी भेटलं असतं का? आता तुम्हाला इतक्या लांबून मी घेऊन आलो की नाही. चला द्या, 1000 रुपये द्या. किती? 1000? हो. डोक्यावरती पडलाय का रे तू? हे घे आणि डिक्की उघड. चल. अरे माझा हात काच खाली कर, काच खाली कर, काच खाली कर. हात अरे हात काच खाली कर, काच खाली कर. मी तुला सांगतो ना, काच खाली कर, काच खाली कर.
अरे सोड मला, चला घेऊन चालेला, गप्प बसायचा नाहीतर आणखीन खाशील. पार्टी जबरदस्त आहे बॉस. हा ना भाई, आपल्याला पण आवडली हा पार्टी. आज आपली फुल टू धमाल आहे. पैसे, दागिने, दादा मी चुकलो, दादा मला माफ कर, दादा दादा परत असं नाही होणार, दादा खरंच मी चुकलो दादा. दादा ऐक, दादा खरंच मी चुकलो. मी लाज नाही वाटली स्वतःची कार्ती, खोटं का बोललास माझ्याशी? दादा मला माझी चूक मान्य आहे, पण माझ्याकडे काही पर्यायच नव्हता रे. तू एखाद्या मुलीच्या प्रेमात पडशील ना तेव्हा तुला समजेल. अरे दादा, आधीच सानिका आणि माझ्या लग्नाला विरोध, त्यात तू तिच्या मागे लागल्यानंतर आम्ही आजच रात्री लग्नाचा निर्णय घेतला, पण त्याचा काय उपयोग झाला? तू आधीच आम्हाला पकडलंस आणि आमचं लग्न मोडलं. मी म्हटलं होतं ना सानिका, आपलं प्रेम कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. म्हटलं सानिका, सानू सानू